स्वामींचा आशीर्वाद घेऊन देऊळबंद 2 या चित्रपटाची घोषणा करतोय। श्री स्वामी समर्थ, आज मी तुम्हाला अशा एका व्यक्तींचे अनुभव सांगणार आहे ज्यांनी स्वामीसेवा करून त्यांच्या आयुष्यात असा काही बदल झाला की खरंच स्वामीसेवेमुळे आपली प्रगती होते याचा अनुभव येतो। तुम्ही देऊळबंद चित्रपट हा पाहिला असेल, त्यात एका व्यक्तीने रिक्षावाल्याची भूमिका, नाव आहे प्रवीण तरडे। देऊळबंद चित्रपटमध्ये त्यांनी व त्यांच्या पत्नीने काम केले आहे आणि ते दोघेही स्वामीभक्त आहेत। तसे सगळेच कलाकार हे त्या चित्रपटातील स्वामीभक्त होते। महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रवीण तरडे हे देऊळबंद चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत, म्हणजे तो त्यांचा स्वतःचा पहिला चित्रपट दिग्दर्शक म्हणून होता। ते काही वर्षांपूर्वी मालिका लिहायचे, पण आज त्यांनी यशाचं शिखर गाठलं आहे। त्यांनी चला हवा येऊ द्या या मराठी शोमध्ये आल्यावर बऱ्याच वेळा स्वामींची कृपा असा उल्लेख केला। त्यांच्या एका इंटरव्ह्यूमध्ये ते असे म्हणाले होते की मी जेव्हा पहिला चित्रपट करेल तर तो स्वामींवरच करेल, आणि त्यांनी ते केले। त्या चित्रपटाला आपण भरभरून प्रेम दिलं। पण तुम्हाला माहीत आहे का, त्यांचा दुसरा चित्रपट मुळशी पॅटर्न एका वेगळ्या विषयावर, शेतकऱ्यांच्या समस्यावर असलेला चित्रपट, आणि त्या चित्रपटाला स्वामींनी इतकं भरभरून दिलं की तो विषय अख्ख्या महाराष्ट्रात लोकांनी उचलून धरला। स्वामींनी प्रवीण तरडे यांना इतकी लोकप्रियता मिळवून दिली की त्यांचा स्वतःचा डायलॉगसुद्धा फेमस आहे। ते स्वतः एक ब्रँड झाले आहेत आणि बरीच लोक, तरुण पिढी त्यांना फॉलो करतात। स्वामीसेवेत आल्यावर कशी प्रगती होते हे त्यांच्या चरित्राकडे बघून कळते। प्रवीण तरडे आजही दर्शनासाठी अक्कलकोट आणि गुरुमाऊलींकडे दिंडोरी येथे जातात। तुम्ही त्यांचे इंटरव्ह्यू पाहिला असेल तर त्यांच्या तोंडातून एक शब्द बाहेर सतत पडत असतो, तो म्हणजे समर्थांची कृपा, असे ते नेहमी म्हणतात। त्यांच्या बोलण्यातून कळते की ते किती डाऊन टू अर्थ आहेत आणि किती साधेपणाने राहतात। स्वामींनी प्रवीण तरडे यांना नेहमी हसत ठेवावे आणि घवघवीत अजून यश द्यावे, हीच स्वामींचरणी प्रार्थना। श्री स्वामी समर्थ।